मी बिंडोक कार्यकर्ता निघालो माझ्या नेत्याचा करावा प्रचार. इलेक्शन आलं की आलं माझी शेपटी होते लाचार. मग निशाणींचे झेंडे आणि घोषणांचा ललकार. माझ्या नेत्याच्या सभांसाठी मी सतरंजा टाकण्यापासून ते मुतारी सुद्धा धुणार. बिअरचे बॉक्स आणि बिर्याणीचे ताट माझी अस्मिता ठरवणार. तेवढीच माझी लायकी आणि माझी किंमत. फेकलेल्या हाडावर पाळलेला कुत्रा मी इमानदार. कधी नेत्याच्या गर्दीमध्ये किड्या मुंग्यासारखा चिरडणार, कधी पार्टी फंड गोळा करण्यासाठी गुंड होणार, तर कधी मत जिंकण्यासाठी जाती धर्माचं राजकारण सुद्धा पेटवणार. अहो एवढंच कशाला, नेत्याला रखेल अरेंज करण्यासाठी गळ्यात खास एजंटचा पट्टा सुद्धा बांधणार. नेत्याला सलाम ठोकता आयुष्यच माझं सरणार. गटर मधला गांडूळ मी, गुलामीची सवय मला गुलामीतच मरणार. मला काय स्वतःची ओळख, गाडीच्या काचेवरती नेत्याने पिचकलेले पानाचे थुंकेच मी पुसत राहणार. आणि हो, नेत्याने पक्ष बदलला की शेपटी हलवत त्यांच्या नव्या गाडी मागत होणार. हिम्मत, कोण माझ्या नेत्याला तिकीट नाकारणार? भर चौकात रॉकेल टाकून स्वतःला जाळून घेणार. कोणाच्या बापाची ताकद माझ्या नेत्या विरोधी एक शब्द उच्चारणार. राव, तुम्ही फक्त टॉमी छू म्हणा, बघा विरोधकांची आतडी भी फाडणार. नेत्याने फेकलेल्या तुकड्यावर जगण्याच्या सवयीमुळे आयुष्यभर राहिलो बेकार. बायका मुलं तर आली उघड्यावर, जॉब माझा एकच, माझ्या नेत्याची खातरदार. काय माझी निष्ठा, माझ्या नेत्यासाठी मी रक्ताच्या नात्यांशी सुद्धा भिडणार. बुडावर लात पडली तेव्हा कळलं माझ्या नेत्यासाठी केवळ त्यांचा एक कुत्रा मी राखणार. आयुष्यभर नेत्याचे तळवे चाटत राहायचं आणि नेत्याने वाजवलेल्या डमरूवरती नाचायचं, हीच माझी निष्ठा आणि माझे आचार विचार. त्यासाठी मी माझी तत्व पण विकणार आणि मेंदू बुद्धी सुद्धा गहाण ठेवणार. माझ्या नेत्याची पोरं बलात्कार करताना मी त्यांचा खंदा राखणार. ती शिकून सवरून झाली ऑफिसर, माझ्या मुलांचा मात्र उघडा बाजार. सुधर रे कार्यकर्त्या, चमच्याचं काम फक्त गुलाब जांबून ओठापर्यंत नेणार. चमचा उष्टा झाला की डस्टबिन मध्येच फेकला जाणार.